महाराष्ट्र प्रदेश किसान कांग्रेस कमेटी की ओर से आगामी 14 दिसंबर को दिल्ली की महारैली का आयोजन किया गया है। महाराष्ट्र प्रदेश किसान कांग्रेस कमेटी की ओर से भाजपा सरकार के नीतियों के खिलाफ आगामी 14 दिसंबर को दिल्ली के रामलीला मैदान पर भारत बचाओ महारैली का आयोजन किया गया है। इस रैली में विदर्भ के 5,000 तो देश भर के 1,00,000 किसान उपस्थित रहेंगे। इस बात की जानकारी महाराष्ट्र प्रदेश किसान कांग्रेस के विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार इन्होंने पत्र परिषद में दी। इस महारैली का नेतृत्व कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी करेगी। 14 दिसंबर कांग्रेस या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया जी गांधी नेतृत्वा मध्य दिल्ली ये रामलीला मैदान भारत बचाओ महारैली आंदोलना आयोजन कर आंदोलन केंद्रातलं जे भाजप सरकार आहे जे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात त्या ठिकाणी कार्यरत आहे तर भाजप सरकार कसं सर्व आघाडीवर अपयशी ठरलं ते त्या ठिकाणी रामलीला मैदानावर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत। भाजप सरकार जेव्हापासून या देशात आलं तेव्हापासून शेतकरी बर्बाद झाला, या ठिकाणचा गरीब वर्ग अतिशय म्हणजे देशोधडीला लागला आणि सुशिक्षित बेरोजगाराला तर आता भीक मागून सुद्धा म्हणजे भीक मागणे सुद्धा आता त्यांच्यासाठी सोयीचं राहिलं नाही, इतकी वाईट अवस्था या सरकारने केलेली आहे। आणि म्हणून या सरकारच्या विरोधात आता भारत बचाव महारॅलीचं आयोजन माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केलेलं आहे, तर देशभरामधून लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी होणार आहे। संपूर्ण शेतकरी वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या ताकदीनं या ठिकाणी सहभागी होणार आहे। कॅमेरा पर्सन सुभाष के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।